सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेस मध्ये। हे आहे तुमच्या इयत्ता सातवीचं इंग्रजीचं पुस्तक आहे सेमी आणि मराठीवाल्यांचं। त्यामध्ये एक धडा आपल्याला, त्या धड्याचं नाव आहे लिटिल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल। बरोबर, लहान मुली आहेत, त्या लहान मुली सुद्धा मोठ्या माणसांपेक्षा कशा आहेत, वायझर आहेत। प्लीज म्यूट युअर साऊंड। वायझर म्हणजे काय आहे तर हुशार आहेत, त्या वाईज वायझर वायझेस्ट हुशार आहेत त्या। कशा काय बरं काय आहे कशाबद्दल तर तुम्हाला आहे। हे लिहिलेलं आहे, हे लिहिलेलं आहे लिओ टॉल्स्टॉय याने। कोण लिहिलं? लिओ टॉल्स्टॉय। त्याचं नाव, त्यांचं नाव आहे काउंट लेव निकोलायेविच टॉल्स्टॉय। शॉर्ट मध्ये त्याला म्हणतात लिओ टॉल्स्टॉय। काय म्हणतात? लिओ टॉल्स्टॉय वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर्स ऑफ ऑल टाइम। हा एक मोठा असा थोर असा लेखक होऊन गेलेला आहे लिओ टॉल्स्टॉय। खूप मोठा असा लेखक होऊन गेलेला आहे लिओ टॉल्स्टॉय। ही ऑथर मेनी नॉवेल्स शॉर्ट स्टोरीज अँड फिलॉसॉफिकल वर्क्स। तर त्याने काय काय केलं आहे, लेखन त्याने काय काय लिहिलेलं आहे, नॉवेल्स लिहिलेत। नॉवेल म्हणजे काय? कादंबरी। लक्षात घ्या, मी शब्द आणि शब्द अर्थ सांगतोय तुमचं, तुम्हाला एवढे अर्थ पटकन शोधून पण पटकन कधी कधी मिळणार नाही असं मला वाटतंय, मिळतील सुद्धा पण तेवढी तयारी पाहिजे आपली। नॉवेल म्हणजे कादंबरी, शॉर्ट स्टोरीज, लहान लहान कथा, म्हणजे लघुकथा म्हणतात। काय म्हणतात? लघुकथा अँड फिलॉसॉफिकल वर्क्स। फिलॉसॉफिकल वर्क म्हणजे तत्वज्ञानाचे त्याने कार्य केलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे। हिज आयडियाज ऑन नॉन व्हायलन्स। नॉन व्हायलन्स म्हणजे काय? अहिंसा। नॉन व्हायलन्सचा अर्थ अहिंसा, हिंसा करायची नाही। हॅड इन्फ्लुएन्स ग्रेट मेन लाईक महात्मा गांधी अँड मार्टिन लुथर किंग ज्युनियर। तर त्याने जे काही लिहून ठेवलं होतं त्याचा प्रभाव अनेक लोकांवर पडला होता। इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव पडणार, कोणावर पडला होता? महात्मा गांधी आणि मार्टिन लुथर किंग जे आर म्हणजे काय? ज्युनियर। टॉल्स्टॉय रोट मेनी स्टोरीज फॉर चिल्ड्रेन। लहान मुलांसाठी सुद्धा त्याने अनेक स्टोरीज लिहून ठेवलेल्या आहेत। लहान मुलांसाठी सुद्धा त्याने अनेक स्टोरीज लिहून ठेवलेल्या आहेत। दिस इज वन ऑफ देम। ही एक स्टोरी त्याच्यातील आहे। हाउ एव्हर दिस हॅज अ मेसेज फॉर ग्रोन अप्स टू। तर याची लहान मुलांसाठी गोष्ट आहे परंतु त्याच्यामध्ये मोठ्या माणसांचा सुद्धा काय केलेला आहे, मोठ्या माणसांनी सुद्धा संदेश दिलेला आहे, त्यांचा सुद्धा संदेश या ठिकाणी, मोठ्या माणसांना सुद्धा काहीतरी सांगितलेलं आहे। काय आहे बघा, आपण जाऊया आपल्या धड्याकडे। चला इथून सुरू होतो आपला धडा, चला लक्ष द्या। इट वॉज अर्ली ईस्टर इन द यार्ड्स ले स्नो अँड रिल्स रॅन डाऊन द विलेज। बरोबर, ईस्टरचा कालावधी होता आणि त्यावेळेस काय झालं होतं, सगळीकडे बर्फ पसरला होता आणि छोटे छोटे ओढे जे आहेत ते या सर्व गावातून छोटे छोटे ओढे वाहत होते पाण्याचे। ईस्टरचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे बघा। ईस्टरचा अर्थ काय आहे? अ ख्रिश्चियन फेस्टिवल अँड हॉलिडे दॅट इज सेलिब्रेटेड इन मेनी कंट्रीज। ईस्टर इज ऑलवेज अ संडे। संडेला हा ईस्टर येतो। रिलचा अर्थ काय होतो? स्मॉल स्ट्रीम्स ऑफ वॉटर, ज्याला आपण छोटे छोटे पाण्याचे ओढे म्हणतो। तर अशा प्रकारे गावामध्ये बर्फ या ठिकाणी सगळीकडे पसरलेला होता आणि काय झालं होतं तर बर्फ पसरला होता, छोटे छोटे पाण्याचे ओढे त्या ठिकाणी इकडे तिकडे वाहत होते। अ लार्ज पडल हॅड रन डाऊन फ्रॉम अ मॅन्युअर पाईल इन टू अ लेन बिटवीन टू फार्म्स। पाईल म्हणजे काय? हिपढीगार। आता काय व्हायचं की छोटे छोटे डबके त्या ठिकाणी तयार झाले होते। काय तयार झाले होते? छोटे छोटे डबके तयार झाले होते पाण्याचे। बरोबर, पडल लहान छोटे म्हणा मोठे म्हणा पडल तयार झाले होते आणि ते शेतामध्ये सुद्धा तुम्ही पाहिले असेल अशा प्रकारे। And at his puddle, two girls, one older than other, had met. आणि त्या पाण्याच्या डबक्यामध्ये, पडलमध्ये काय झालं होतं, दोन मुली भेटल्या होत्या एकमेकांना, एक मोठी होती एक लहान होती। बोथ ऑफ देम हॅड बीन ड्रेस्ड बाय देअर मदर्स इन न्यू क्लोथ। आता सण होता त्यामुळे दोघींनी नवीन कपडे घातलेले होते, दोघींच्या आईंनी त्यांना नवीन कपडे घातलेले होते। द लिटिल गर्ल हॅड अ ब्ल्यू ड्रेस। लहान मुलीला कोणता ड्रेस होता? लहान मुलीने ब्ल्यू कलरचा ड्रेस घातला होता, निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता। अँड द एल्डर, जी मोठी मुलगी होती ना, तिने येलो रंगाचा ड्रेस घातला होता विथ अ डिझाईन, त्याला वेगळी डिझाईन होती छानपैकी। बोथ हॅड देअर हेड्स रॅप्ड इन रेड कर्चीफ्स। दोघींचे जे केस होते, डोकं होते, काय केलं त्यांनी? येस, आवाज बंद ठेवायचा। दोघींचे जे काही डोकं होते ते रॅप केलं होतं, म्हणजे गुंडाळलं होतं किंवा डोक्याला त्यांनी फडकं बांधलं होतं। बघा अशा प्रकारे दिसतं तुम्हाला, एक मोठी मुलगी एक लहान मुलगी आणि तुम्हाला बर्फ सुद्धा दिसत आहे सगळीकडे। जरा स्क्रीनवर लक्ष द्यायचं आहे, बर्फ स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे बघा। आता यामध्ये बघा, ही लहान मुलगी आहे, तिने निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे। मोठी मुलगी आहे, तिने पिवळ्या रंगाचा डिझाईनचा ड्रेस घातलेला आहे। दोघींना लाल रंगाचं काय केलेलं आहे, त्यांनी कापड एकमेक डोक्यावर बांधलेलं आहे कारण थंडीचे दिवस असतात तर आपण अशा प्रकारे स्वतःची काळजी घेत असतो।
आता खेळता खेळता काय होतं, या मुलीकडून तिच्या अंगावर काय केलं, पाणी उडलं जातं. काय होतं, पाणी उडलं जातं. आणि तुम्हाला माहित आहे की नवीन ड्रेस जर आपण खराब केला तर तुम्हाला बोलणी खावी लागतात आपल्या आई वडिलांकडून, बरोबर. चला आपण परत येऊया. कुठे होतो आपण, इकडे होतो. चला पुढे बघा. आता काय झालं नेमकं, कर्चिफचा अर्थ होतो रुमाल, किंवा त्याला तुम्ही रुमालच म्हणू, हँडकर्चिफ किंवा रुमाल, ठीक आहे. कर्चिफ म्हणजे रुमाल, किंवा त्याला काय म्हणतात मुली, ते डोक्याला स्कार्फ वगैरे बांधतात ना त्याप्रमाणे. आफ्टर प्रेयर्स इन द चर्च, चर्च मध्ये काय झाली, प्रेयर, प्रेयर म्हणजे प्रार्थना झाल्या चर्च मध्ये. द टू गर्ल्स वेंट टू द पडल वेअर दे शोड देअर न्यू गार्मेंट्स टू इच अदर अँड बिगन टू प्ले. चर्च मध्ये प्रार्थना झाली, दोघे एकमेकींना भेटल्या. कुठे भेटल्या, त्या पडल त्या डबक्यामध्ये भेटल्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्या एकमेकांना नवीन कपडे दाखवत होत्या आणि खेळत होत्या, नवीन कपडे दाखवत होत्या आणि खेळत होत्या. दे वॉन्टेड टू प्लॅश इन द वॉटर, त्यांना पाण्यामध्ये उड्या मारायच्या होत्या. काय करायच्या, पाण्यामध्ये उड्या मारायच्या होत्या. द लिटिल गर्ल स्टार्टेड टू गो इन टू द पडल विथ हर शूज ऑन, बट द ओल्डर गर्ल सेड टू हर, बरोबर. आता त्या लहान मुलीला तिच्या त्या पडलमध्ये डबक्यात जायचं होतं, आणि त्या डबक्यात जाऊन पाण्यामध्ये जाऊन तिला गेली, पाण्यामध्ये गेली, बट सॉरी विथ हर शूज ऑन, आणि पायामध्ये बुट तशीच होती जशी त्याच्यामध्ये ती गेली, पायात बुट तशी होती. परंतु जी मोठी मुलगी होती तिला म्हणाली जाऊ नको, मोठी मुलगी तिने म्हणाली जाऊ नको, डोंट गो मलाशा, छोट्या मुलीचं नाव काय होतं मलाशा, युअर मदर विल स्कोल्ड यू, तुझी आई तुला ओरडेल, स्कोल्ड म्हणजे ओरडणे. आय विल टेक ऑफ माय शूज, मी माझे बुट काढते, अँड यू डू द सेम, बरोबर. तू सुद्धा तुझे कपडे आपलं बुट, तू सुद्धा तुझे बुट जे आहेत ना पायातील बुट काढ, कारण बुट घालून पाण्यात गेल्यानंतर आई तुम्हाला ओरडणार, आई तुला ओरडणार, बरोबर. द गर्ल्स टूक ऑफ देअर शूज, त्यांनी काय केलं, पायातली बुट काढून घेतली. रेज देअर स्कर्ट, सो स्कर्ट थोडासा असा उंच घेतला जेणेकरून त्यांना पातो भिजणार नाही. अँड वॉक टू द पडल टुवर्ड्स इच अदर, बरोबर. त्या दोघी एकमेकींच्या एकमेकींना भेटायला आल्या, एकमेकांकडे आल्या, सॉरी. मलाशा स्टेप्ड अप इन हर स्टेप्ड अप टू हर अँकल अँड सेड इट इज डीप कुलका आय एम अफ्रेड, बरोबर. मलाशा म्हणाली, मलाशाने असं काय केलं, तिने अँकलवर तिच्या टाचांवरती उभी राहिली ती आणि म्हणाली की अगं मला वाटतं हे खूप डीप आहे, खोल आहे, मला भीती वाटते. काय वाटते, मला भीती वाटते. अकुलका, मोठी मुलीचं नाव काय आहे, अकुलका. नेव्हर माइंड शी रिप्लाइड, घाबरू नको, ओके, इट विल नॉट बी एनी डीपर, एवढं काय खोल नसणार, ते नेहमीची जागा आपली ती. कम स्ट्रेट टुवर्ड्स मी, माझ्याकडे सरळ ये तू, माझ्याकडे सरळ ये. दे केम क्लोज टू इच अदर, त्या दोघे एकमेक जवळ आल्या. अकुलका सेड मलाशा लुक आउट अँड डू नॉट लुक आउट अँड डू नॉट स्प्लॅश इट अप बट वॉक सॉफ्टली, हळूहळू चाल, चालताना अजिबात पाणी ओढू नको, स्प्लॅश करू नकोस, हळूहळू चाल, बरोबर. हळूहळू चाल, नाही तर काय होणार, आपले कपडे जे आहेत, नवीन कपडे जे दिलेले आहेत ते खराब होणार. शी हॅड बेअरली सेड वेन मलाशा पंप्ड हर फूट, सॉरी, हा ती आता बोलते तेवढ्यात काय झालं, बघा ती बोलली तेवढ्यात काय झालं, एक मिनिट, हा सॉरी, ती बोलते तेवढ्यात काय झालं, मलाशा प्लम्प्ड हर फूट इन टू द वॉटर अँड पॅटर्ड, तिने काय केलं, पाण्यामध्ये पाऊल ठेवला आणि पाऊल थोडा जोरात ठेवला आणि काय केलं, पाणी उडालं, पाणी उडालं, दिसतं तुम्हाला चित्रामध्ये, पाणी उडालं. आणि कोणाच्या ड्रेसवर उडालं, ते अकुलकाच्या नवीन ड्रेसवर ते पाणी उडालं. अँड नॉट ओनली हर ड्रेस बट ऑल्सो हर नोज अँड आईज, तर डोळ्यावर पण पाणी उडालं आणि तिच्या डोळ्यावर डोळ्यावर नाकावर सुद्धा पाणी ते उडालं. आता वेन अकुलका सॉ द स्पॉट्स ऑन हर ड्रेस शी ग्रीव अँग्री ॲट मलाशा, तिने जेव्हा बघितलं की कपडे आपले खराब झालेले आहेत, कपड्यावर डाग पडलेला आहे, बरोबर, आता ती मात्र काय झाली, तिच्यावर रागवली, लहान मुलगी जी आहे ना मलाशा, तिच्यावर ती रागवली. अँड स्कोल्डेड हर, तिला ती ओरडली. अँड रॅन आफ्टर हर, बरोबर, तिच्या मागे धावली. अँड वॉन्टेड टू स्ट्राईक हर, तिला मारायचा विचार तिचा होता. मलाशा वॉज फ्राइटन अँड सीइंग व्हॉट ट्रबल शी हॅड कॉज जम्प्ड आउट ऑफ द पडल अँड रॅन होम, तिला कळलं की आपण काहीतरी खूप गडबड केलेली आहे, ती घाबरली, बरोबर, तिने आता गोंधळ घातला होता, घाबरली, तिने काय केलं होतं, अकुलकाचे नवीन कपडे खराब केले होते, ती पटकन अजून बाहेर आली आणि घरी धावायला लागली, घरच्या दिशेने ती पळायला लागली. अकुलकाज मदर पास बाय, त्या ठिकाणी बघा नेमकंच अकुलकाची आई आली होती. कोण आली होती, अकुलकाची आई नेमकीच त्या ठिकाणी आली होती, बरोबर, नेमकी ती ठिकाणी जात होती. शी सॉ हर डॉटर्स ड्रेस बेस्ट पॅटर्ड अँड सॉइल्ड, तिने बघितलं आपल्या मुलीचा नवीन ड्रेस जो काय झाला होता, चिखलात त्याच्यावर चिखल वगैरे उडालेला होता, पाणी उडालं होतं आणि खराब झालेला होता, हा तिने पाहिला. सॉरी.
वेअर बरोबर, आता तिची आई ओरडली वेअर अक्युज्ड वन डिड यू गेट युअर सेल्फ सो डर्टी, कागज तू स्वतःच कपडे खराब केले आहेस का कोणी खराब केले कपडे तुझे, मलाशा हॅज पर्पजली स्प्लॅश इट ऑन मी, नाही नाही आई मलाशाने माझ्या अंगावर मुद्दामून पाणी उडवलं, पर्पजली म्हणजे मुद्दामून, अकुल काज मदर ग्रास्ड मलाशा अँड गेव हर अ नॉक ऑन द नेप ऑफ हर नेक, तिने तिला पकडलं, तिची मान पकडली, मानकुटी पकडली आणि तिला मारायला सुरुवात केली, मलाशा बिगन टू हॉल, मलाशा घाबरली ओरडा लागली त्यावेळेस, अँड हर मदर रॅन आउट ऑफ द हाऊस, तिचं घर जवळ असल्यामुळे आई सुद्धा घरातून बाहेर आली, बघा आता मुलींचं भांडण आता कुठे झालंय, हळूहळू तिच्या आईंकडे पोहोचलेलं आहे, वाय डू यू स्ट्राईक माय डॉटर, काग माझ्या मुलीला मारलंस, शी बिगन टू स्कोल्ड हर नेबर, ती आता अकुलकाच्या आई ओरडली, काग माझ्या मुलीला का बरं मारतेस तू, का बरं माझ्या माझ्या मुलीला मारलेलं आहेस तू, बघा दिसत तुम्हाला त्या दोघी तिथं भांडायला आल्या, आता या भांडणाचं रूपांतर काय झालं बघा अजून, वन वर्ड ब्रॉट बॅक अनदर, एक शब्द, एक शब्द नंतर दुसरा शब्द, भांडण कसे तयार होतं तुम्हाला माहित आहे, एक शब्द त्यानंतर दुसरा शब्द, हे सगळे शब्द तयार झाले तिथं, शब्द वाढत चालले होते त्या ठिकाणी, अँड वुमन बिगन टू क्वारल, त्या भांडायला लागल्या, क्वारल म्हणजे भांडण करणे, द मेन आता कोण झालं, माणसं सुद्धा आली, मेन टू रॅन आउट अँड बिग क्राऊड गॅदर्ड इन द स्ट्रीट, माणसं पण आले, इतर माणसं पण आले, गर्दी झाली त्या रस्त्यावर, काय झाली गर्दी झाली, ऑल वेअर क्राईंग, सगळे ओरडत होते, अँड नो बडी कुड हिअर हिज नेबर, कोण कोणाचं ऐकत नव्हतं, सगळे ओरडा लागले होते, काहीच कळत नव्हतं, दे स्कोल्डेड अँड कर्स्ड इच अदर, प्रत्येक जण ओरडत होता एकमेकांना, ओरडत होता, कर्स म्हणजे दोष देत होता की तुम्हीच असे, तुम्हीच असे, तुमचीच मुलगी अशी, तुमचीच मुलगी तशी, वन मॅन गेव अनदर मॅन अ पुश, कोणी कोण, एक माणसाने दुसऱ्या माणसाला धक्का दिला, अँड अ फाईट हॅड बिगन, आता मारामारी सुरू झाली, छोटं भांडण तर मारामारी सुरू झाली, वेन अकुलकाज ग्रँड मदर केम आउट, आता कोण आलं, अकुलकाची आजी आली त्या ठिकाणी, शी स्टेप इन द मिड्स ऑफ द पीजंट अँड बिगन टू टॉक टू देम, ती आली त्या सगळ्या त्यांच्याशी बोलायला लागली, काय बोलायला लागली बघा, वॉट आर यू डुईंग डिअर वन्स, अरे बाळांना तुम्ही काय करतात, म्हातारी माणसं भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतात, वॉट आर यू डुईंग डिअर वन्स, कन्सिडर दी हॉलिडे, अरे सुट्ट्या आहेत, सण आहे त्याची तरी तुम्ही काळजी घ्या, त्याचा तरी भान रखा, दिस इज अ टाइम ऑफ रिजॉइसिंग, हा टाइम काय, ही वेळ आहे रिजॉइसिंगची, आपल्याला आनंद साजरा करण्याची वेळ आहे, आणि तुम्ही भांडताय, अँड सी वॉट सीन यू आर डुईंग, काय पाप करताय, सीन म्हणजे काय, पाप, SIN, सीन म्हणजे काय, पाप, तुम्ही कुठलं पाप करताय, हे पाप आहे, तुम्ही भांडू नका, हे पुण्याची वेळ आपल्याला आहे, दे पेड नो अटेन्शन टू द ओल्ड वुमन, त्या म्हातारीकडे कोणी लक्ष दिलं नाही, त्या म्हातारीकडे कोणी लक्ष दिलं का नाही, and almost knocked her off her feet, she would never have stopped them if it had been for Akulka and Malasha, barobar tar she would have never been stopped, tine kai ka tena thambalot nasta parantu ya goshti lahan mulancha te mhun tine madhe ali bichari mathari, while the woman exchanged words, jeva tya baika ekmekanshi bhandat hotya, ekmekanche shabda अपशब्द म्हणजे वगैरे ते चाललं होतं, अकुलका वाईप्ड ऑफ हर ड्रेस, तिने काय केलं, अकुलकाने आपला ड्रेस पुसला बरोबर, अँड वेंट बॅक टू द पडल इन द लेन, ती पुन्हा त्या पडल मध्ये डबक्यामध्ये गेली त्या ठिकाणी, शी पिक्ड अप अ पेबल अँड बिगन टू स्क्रॅच द ग्राउंड सो एज टू लेट द वॉटर ऑफ इन टू द स्ट्रीट, तिने काय केलं, त्या ठिकाणी एक दगड घेतला आणि त्या दगडाने काय केलं, तिने स्क्रॅच केलं, पाण्याला जाण्यासाठी तिने वाट तयार करून दिली आणि ते पाणी हळूहळू रोडवर निघून गेलं, रस्त्यावर निघून गेलं, while she was scratching Malasha came up and began to help her, ata he ti karat astana kon ala Malasha tya thikani ali an tya dogini ek tene ekmekana madat keli, she picked up the chin and widened the reel, tine kay kela apla chin cha vapar karun she picked up a chin ani kay kela to motha kela to kai tine odat pani janyacha rasta aahe to motha kela jene karun pani nigun jaun apyala khelayla jaga hoil, द पीजंट हॅड बिगन द फाईट बिगन टू फाईट, आता इथे मारामारी सुरू झाली होती, जस्ट ॲज द वॉटर वेंट डाऊन द रील टुवर्ड द प्लेस वेअर द ओल्ड वुमन वॉज ट्राईंग टू सेपरेट दॅम, द गर्ल्स रॅन वन फ्रॉम द वन साईड द रील द अदर फ्रॉम द अदर साईड, लुक मलाशा लुक आउट मलाशा लुक आउट शाउटेड अकुलका, मलाशा वॉन्टेड टू से समथिंग हर सेल्फ बट कुड नॉट स्पीक फॉर लाफ्टर, आता काय झालं होतं की या हे सगळं भांडण करत असताना या दोघींचं वेगळं आपलं खेळणं चालू झालं होतं, काय चालू झालं होतं, खेळणं, ही इकडनं पळत होती तिकडनं पळत होती आणि खेळणं सुरू झालं, द गर्ल्स वेअर रनिंग अँड लाफिंग ऍट अ चिप विच वॉज बॉबिंग अप अँड राउंड डाऊन द रील, दे रॅन स्ट्रेट इन टू द क्राऊड ऑफ द पीजन बट द ओल्ड वुमन सॉ देम अँड सेड द पीजन, बघा आता हे सगळं भांडण चालू असताना त्या खेळत होत्या एकमेकांना आणि ती भांडणाच्या मध्ये त्या गोळी दोघी घुसल्या इकडून तिकडे जात होत्या,
आणि ती म्हातारी म्हणाली, शेम ऑन यू बिफोर गॉड, तुम्हाला लाज वाटू द्या, देवाची तरी तुम्ही ठेवा काहीतरी किंमत. यू हॅव स्टार्टेड फायटिंग ऑन अकाउंट ऑफ दिस टू गर्ल्स, या दोन मुलींसाठी तुम्ही भांडण सुरू केलं आणि बघा त्या मुली काय करत आहेत, खेळत आहेत. त्या मुली विचारलं, त्या दोन मुली विसरल्या सुद्धा, त्या दोन मुली सर्व विसरून गेल्या आणि त्या खेळत आहेत. आणि तुम्ही काय करताय बघा, दे आर प्लेइंग नाईसली टुगेदर, दे आर वायझर दॅन यू. त्या दोन मुली तुमच्यापेक्षा काय आहेत, हुशार आहेत. लक्षात घ्या, त्या दोन मुली तुमच्यापेक्षा हुशार आहेत. जे तुम्हाला जमलं नाही त्या त्या दोन मुलींना जमलेलं आहे. द मेन लुक ॲट द गर्ल, त्या माणसाने मुलींना पाहिलं अँड दे फेल्ट अशेम, त्यांना लाज वाटली स्वतःची. दे लाफ्ड ॲट देमसेल्फ, ते स्वतःच हसू लागले. अँड स्कॅटर्ड देअर फार्म, बरोबर, आणि ते निघून गेले आपापल्या फार्म मध्ये, बरोबर. अडॉप्टेड फ्रॉम अ ट्रान्सलेशन, लिओ टॉल्स्टॉयने लिहिलं आहे या सर्व गोष्टी. खूप छान आहे बघा, माझ्यामध्ये तुम्हाला जमेल. आता याचे काही प्रश्नोत्तरे यातून तुम्ही शोधा, काही तुम्हाला जमले प्रश्न तर तुम्ही लिहून काढा. इथे बघा, हे तुमचे पास्ट टेन्स आहेत, सगळ्यांना ईडी लागेल, या सर्वांना ईडी लागतं, पास्ट टेन्स आहे, हे पण करू शकता तुम्ही. हे खूप मोठे आहेत. त्यानंतर नाउन्सचे टाइप्स वगैरे आहेत. ग्रामरचा पार्ट आहे, जमला तर करा, नाही तर आपण तो घेणारच आहोत. राईट, ठीक आहे.